गणरायाच्या आगमनापूर्वी आणि गणरायाला निरोप देताना ताण पडतो तो पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर. उत्सव सुरळीत पार पडावं, गणरायाला निरोप देताना कोणताही गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाकडून मंडळाचे पदाधिकारी आणि घरगुती भक्तांमध्ये सामंजस्यतेने वागून अनंत चतुर्दशीच्या मिरवणुका उत्साहात संपवायच्या. शहरातील विसर्जन मार्गावरील अडचणी आणि शहरातील गणेश विसर्जन ठिकाणच्या व्यवस्थेसंदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांना खास गणेशोत्सवासंदर्भातील उपाययोजनांबाबत माहिती सोलापूरच्या भक्तांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने स्वरांजली चॅनलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करण्यात आलं. यावेळी स्वरांजली चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोंता यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संदीप कारंजे यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. नमस्कार, सोलापूर स्वरांजली चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण गणपती संदर्भात अर्थात आपण विसर्जनाच्या दिवशी जे काही प्रोटेक्शन म्हणजे सगळी जबाबदारी घ्यायला पाहिजे त्या संदर्भात आणि महानगरपालिके संदर्भात असलेल्या तक्रारी आणि त्याचे निवारण कशा पद्धतीने होत आहे आणि सध्या गेल्या 10 दिवसापासून आपला उत्साह मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळांकडनं झालेला आहे, या गणेशाला आपण निरोप देताना नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय काय त्या संदर्भात पालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली या संदर्भात आपण सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे सरांना या ठिकाणी आमंत्रित केलं. नमस्कार सर, पहिल्यांदा मी आपल्याला स्वरांजली चॅनलच्या वतीने आभार मानतो कारण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. विशेष म्हणजे सोलापूर उत्साहाचं आणि अनेक पद्धतीचे कार्यक्रम करण्यात सोलापूर मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह असते. यंदा गणेशोत्सव 2 वर्षानंतर कोविड काळानंतर गणेशोत्सवाची जी तयारी सगळ्या मंडळाकडनं करण्यात आली आहे. ज्या वेळेला सुरुवातीला गणेशोत्सवी आगमन झाले त्या दिवसापासून आज 10 दिवसापर्यंत गणेश मंडळ मोठ्या उत्साही वातावरणात गणेशाची आराधना करत असतात. या 10 दिवसात सुरुवातीला ज्या वेळेला गणेशाची आगमन झालं त्यावेळेला अनेक मंडळांना कड्ड्यातूनच आपल्या गणरायांना मंडपापर्यंत आणावं लागलं. त्यावेळेला पण आपण काही पूर्ण सोलापुरातील 7-8 जे मंडळ आहेत म्हणजे मध्यवर्ती महामंडळ आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर आपण पाहणी केली आहे. काही ठिकाणी त्रास असेल त्या ठिकाणची समस्या कशा पद्धतीने सोडवलेली यामध्ये सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोलापूर शहरामध्ये जो गणेशोत्सव साजरा होत आहे या अनुषंगाने गणेशाच्या मूर्ती स्थापनेच्या पहिल्या काळात बऱ्याचशा विविध सोलापूर शहरातल्या जे काही मध्यवर्ती मंडळ आहेत त्यांच्याशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सोलापूर शहरामध्ये जे काही विषय आहेत तर ते विषय आपण त्यांच्या माध्यमातून महापालिकेने पर्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये शहरातील रस्ते दुरुस्ती आहे, विद्युत व्यवस्था आहे, त्यानंतर झाडाच्या फांड्या तोडणे आहे, ड्रेनेज पाणी ओव्हरफ्लो होणे, रस्त्यावर कुठे पाणी थांबू नये अशा बऱ्याचशा बाबतीत सर्व संघटनांनी मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर गणेश विसर्जन मार्ग आहे, गणेश विसर्जनाची कुंडाची व्यवस्था आहे, असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानुसार महापालिकेनं सुरुवातीला गणेश स्थापनेच्या अगोदर ज्या भागात आपल्याला रस्त्याची दुरुस्ती अपेक्षित आहे त्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली, परंतु पावसाची सतत रिपरिप असल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचं डांबरी पद्धतीनं रस्ते दुरुस्ती करायची संधी मिळाली नाही आणि दरम्यान त्या काळात आम्ही खड्डे दुरुस्ती ही मुरमाने केली, पण मुरमाची खड्डे दुरुस्ती ही फार जुजबी असते, काही काळापुरते असते आणि त्यामुळं ती काही खड्डे दुरुस्ती मनावरचे समाधान दिसून आले नाही. परंतु आता गणेश विसर्जनाकडे आपण पुढे वाटचाल करतोय, त्या अनुषंगाने महापालिकेने चांगली ठोस पावलं उचलली आहेत आणि त्याची कारवाई आता प्रगतीपथावर आहे. आपण ज्या महामार्गाची पाहणी केली त्या ठिकाणची जी समस्या होत्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचबरोबर शहरातील अनेक काही गणेश मंडळ आहेत की ज्या मार्गावर ते लावलेले आहेत म्हणजे शहराच्या रस्त्याच्या मध्ये मध्ये असेल किंवा साईडला असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आता 2 दिवसानंतर म्हणजे आता आज 2-3 दिवस जे आहे ना रोषणाईचा दिवस काळ आहे, यावेळेला सगळे नागरिक बाहेर पडत असतात, मग ते खड्ड्यातूनच प्रवास करावा नाही. आता त्यामध्ये थोडासा खुलासा असा करतो की महापालिकेच्या माध्यमातून विभागीय कार्यालयाकडून आपण ही जी काही मुद्दा उपस्थित केला त्यानुसार महापालिकेनं जवळजवळ सोलापूर शहरातले खड्ड्याचा सर्वे केलेला आहे. सर्वेमध्ये साधारणतः अंदाजे 3000 खड्डे असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि त्यानुसार आजला जर रेकॉर्डिंग पाहिली माझ्याकडे जो रिपोर्ट सर्व विभागाकडून आलेला आहे तो साधारणतः आज 1200 खड्ड्यांची रिपेरी जागेवर पूर्ण झालेली आहे. उरलेले खड्डे हे गल्लीबोळातले आहेत, काही मुख्य रस्त्यावर आहेत, त्याची खड्डे रिपेरीची कारवाई चालू आहे. परंतु सध्या गेल्या 2 दिवसात आपण पाहिलं असेल आणि कालचाही पाऊस पाहिला तर पावसाचं प्रमाण जरा जास्त असलेलं दिसून येतो आणि त्यामुळं रस्त्यावर खड्डे दुरुस्ती डांबरी पद्धतीनं करायला रस्ता जर वाली असतो म्हणजे त्यानंतर सुकलेला असणं गरजेचं आहे कारण त्याच्यावर डांबर आपल्याला घालता येत नाही. त्यामुळे आम्ही आता मुरमाकडे वळतोय कारण आता आपल्याकडे पाऊस काही थांबत आहे असं दिसत नाही, रोज रात्री पाऊस पडतोय त्यामुळे आपण
नागरिकांना आणि मिरवणुकीला कुठेही अडथळा होणार नाही अशा पद्धतीचं रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतलेलं आहे. विशेषतः आपण ते रोलिंग सुद्धा करायचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून ते कॉम्पॅक्ट झाल्यानंतर ते लूज होऊन परत त्याच्या रस्त्यावरचा तो मुरून निघून चिकणमाती होऊ नये याची थोडी दक्षता घेण्यात येते. आता गणेशाचं काळ असं आलं की अनंत चतुर्दशी आता अवघ्या 2-3 दिवसावर चाललेलं आहे. या अनंत चतुर्दशीला सोलापुरातील बऱ्याच म्हणजे मंडळ असतील किंवा घरगुती जे भक्त असतील ते आपल्या गणरायांना निरोप देत असतात. आता सोलापुरातील अनेक ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या वतीने काही व्यवस्था करण्यात आलेले आहे, काही संकलन केंद्र करण्यात आले आहे, काही ठिकाणी विहिरीमध्ये आपण टाकण्याचे नियोजन केलेलं आहे. नेमकं महापालिकेचं नियोजन कसं? यामध्ये मी सांगू इच्छितो की सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये जसं कोविडच्या काळात संकलन केंद्र आपण स्थापन केले होते, याही वर्षी आपण जरी संपूर्ण भाग खुला असला कोविडची कुठलेही बंधन नसलेली व्यवस्था आपण संकलन केंद्राची यावर्षी ठेवण्यात आलेली आहे. त्याचा मूळ उद्देश असा आहे की पर्यावरणाचं जतन करणं गरजेचं आहे. नागरिकांनी गणेश मूर्ती ही ज्या भागात विसर्जन करतात त्या ठिकाणी तलाव आहेत, काही ठिकाणी विहिरी आहेत आणि काही कृत्रिम कुंड केले. तर विसर्जनाचा मूळ उद्देश असा आहे की गणेशाचं विसर्जन विधिवत व्हावं, परंतु निसर्गाचा समतोल पण साधणं, पर्यावरणाचा समतोल साधणं पण त्यामधून आपला उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांना मी या माध्यमातून आवाहन करतो की जे गणेश विसर्जनाची जी केंद्र आहे ती करायचा उद्देश असा आहे की गणेश विसर्जन हे योग्य ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि संस्कृतीप्रमाणे होण्यासाठी महापालिकेनं हिप्परगायते जी खाण आहे त्या खाणीमध्ये विसर्जन करायचं नियोजन केलेलं आहे. तर नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती आम्ही जाहीर केलेल्या विसर्जन कुंड आहे, विहिरी आहे, त्या ठिकाणी करण्यास कोणतीही अडचण नाही. तथापि ज्या नागरिकांना मनोभाव वाटते की बाबा शहराचं पर्यावरण जतन करावं अशा नागरिकांना आपण संकलन केंद्राची व्यवस्था केली आहे. सर, आता आपण विसर्जनाचे नियोजन केलं आहे 3 फुटाच्या आतल्या सगळ्या गणपती त्या त्या विभागात आपण नियोजन केलं आहे, पण काही मंडळांचे मूर्त्या या 4 फुटाच्या 8 फुटाच्या 10 फुटाच्या असतात, त्यांना विसर्जन करायचे असते. आता नुकतंच आमदारांनी असेल किंवा मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्ष असेल त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत विसर्जन करण्यासाठी आम्हाला परमिशन पाहिजेच, मग या संदर्भात पालिका प्रशासन म्हणून आपले काय जाऊ? यामध्ये आम्ही या माननीय आमदार त्याचबरोबर पोलीस प्रशासन याबाबत विशेष चर्चा झालेली आहे आणि यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की आपण ज्या विसर्जन कुंडाचा व्यवस्था गणपती विसर्जनासाठी विचारात घेतलेली आहे त्या ठिकाणी गणेश मूर्तीचं 3 फुटापर्यंत गणेश मूर्ती विसर्जन करण्याबाबतचं धोरण निश्चित केलं आलं होतं. तथापि आमदारांच्या मागणीप्रमाणे आणि पोलीस प्रशासनाच्या मागणीप्रमाणे मोठ्या गणपतीची संख्या कमी असल्याने जो आपण निश्चित केलेला जो विसर्जनाचे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी विसर्जन करण्यास मुभा देण्यात यावी हा विचार पुढे येत आहे आणि त्या माध्यमातून प्रशासन नक्की त्याचा विचार करीत आहे. आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये 8 झोन आहेत, 8 झोनच्या नियोजनानुसार किती ठिकाणी कशा पद्धतीने संकलन करण्यात आले? यामध्ये सोलापूर शहरामध्ये 8 जे विभागीय कार्यालय कार्यरत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये टोटल 82 ठिकाणी आपण गणेश संकलन केंद्राची व्यवस्था केलेली आहे. त्याची यादी आपण गेल्या दिवसाच्या किंवा आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्धीकरण केलेली आहे आणि त्याचबरोबर आपण गणेश विसर्जनाची जी काही कुंड आहेत किंवा जे कृत्रिम कुंड केले त्याचीही यादी आपण जाहीर केलेली आहे. तर नागरिकांनी त्या यादी पाहून आपण त्या ठिकाणी आपले गणेशाचे पूजन करून विसर्जन करण्याबाबत कारवाई ठेवली असे मी आवाहन करतो. नुकतंच राज्य सरकारनं 3 फुटाच्या वरच्या गणेश परमिशन दिलेले, आता तुम्ही म्हणता की 4 फुटाच्या वरचं जे नियोजन होणार नाहीये, मग ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणचं नियोजन कसं आहे? नाही, त्या ठिकाणी आपण जे खदान किंवा ज्या ठिकाणी खाणीमध्ये सध्या आपण 2 क्रेनची व्यवस्था केली आणि क्रेनला आपण समोरच्या बाजूला एक आपण मोठ्या प्रमाणात एक गणेशमूर्ती त्या क्रेनच्या माध्यमातून खाली पाण्यात सोडायसाठी आपण बकेटची व्यवस्था केली आहे. ती बकेटच्या माध्यमातून आपण गणेशमूर्ती व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीनं आपण त्या खदानमध्ये विसर्जन करू शकतो अशी व्यवस्था महापालिकेने केली. आता सोलापूर शहरामध्ये अनेक एकतर संभाजी तलाव असेल, एकतर सिद्धेश्वर तलाव असेल, विष्णू घाट असेल, एक इकबरगा असेल, हे जे तलावाच्या ठिकाणी आता गणरायाचं विसर्जन करण्यात येणार आहे त्या ठिकाणची व्यवस्था कशी करणार? त्यामध्ये असं ठरलं आहे की बाबा सोलापूर शहरामधील सिद्धरामेश्वरांचं जे तलाव आहे तो विषय आणि छत्रपती संभाजी तलाव असे 2 तलाव शहरामध्ये आहेत. त्यामध्ये सिद्धरामेश्वरांच्या तलावाच्या ठिकाणी आपण 2 कुंड यापूर्वीच बांधलेले आहेत, त्यामुळे त्या कुंडात आपण यावेळी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे. तथापि छत्रपती संभाजी तलाव मात्र आपण विसर्जन करणार नाही, कारण पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी आणि केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी तलावात कुठल्याही प्रकारचे विसर्जन होणार नाही. आपण त्या ठिकाणी 3 कृत्रिम कुंडाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या कृत्रिम कुंडामध्ये नागरिकांनी विधिवत गणपती विसर्जन करावा आणि त्या कृत्रिम कुंडातून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही ते गणपती
व्यवस्थितरित्या वाहतूक करून आपण जे इतपर्यंत इथे खाण आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या त्याचं विसर्जन केलं जाणार. आता आपलं सोलापूर महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीकडे वळत आहे. नुकतंच एक कोल्हापूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, कारण त्या ठिकाणची गणपतीची विसर्जन पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटतं की आपलं हे गणपती याच पद्धतीने विसर्जन व्हावं. नेमकं याबाबत काय आपलं ध्येय धोरण काय? हां, यामध्ये आम्ही माहिती घेतली की कोल्हापूर महानगरपालिकेने जे गणपती विसर्जनाने जो कन्व्हेअर बेल्ट पद्धतीनं यांत्रिक पद्धतीने म्हणायला लागतं यांत्रिक पद्धतीनं गणपती विसर्जनाची यावेळी व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी पाणी केली असं लक्षात येतं की तो जो कुंड किंवा ते जो खदान आहे त्या खदानमध्ये आपल्याला पाण्याची पातळी बऱ्यापैकी वरपर्यंत आहे आणि तो कन्व्हेअर बेल्ट इझिली त्या ठिकाणी पोहोचू शकतो अशी व्यवस्था त्या दिसून येते. यापुढं महापालिका पुढच्या वर्षी अशा पद्धतीची यांत्रिक पद्धतीनं गणपती विसर्जनाची व्यवस्था कोणत्या ठिकाणी करता येऊ शकेल याची पाहणी करून आपण त्याबाबत निश्चित धोरण करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की आता सगळं मंडळाकडनं आता अनंत चतुर्दशीच्या मिरवणूक मार्गाचं निर्गण निघणारच आहे. त्या अनेक मार्गावर अजूनही काही ठिकाणी खड्डे आहेत, अजूनही काही ठिकाणी जे तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात केलेले जे रोलिंग असेल ते सगळं रोलिंग निघालेले आहे. आता तुमची पर्याय व्यवस्था काय? त्यामध्ये असं केलं की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं ज्या विशेषतः पूर्व भागात हा जरा भाग मला जो गणपती मध्यवर्ती गणेश उत्सव विसर्जन मार्ग आहे त्या ठिकाणी ह्या ही भाग दिसून आली तर या बाबतीत आम्ही जो लूज झालेले किंवा जी काही विस्कळीत झालेली जी खडी आहे ती आम्ही पूर्ववत काढून त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या परत एकदा लेअर घेऊन त्या ठिकाणी रोलिंग करून जेणेकरून व्यवस्थितरित्या गणपती वाहून येणारी जी वाहनं आहेत ती व्यवस्थितरित्या तिथून जातील याची व्यवस्था महापालिकेकडून घेण्याची दक्षता आहे. हवामान खात्याकडनं 5 दिवस अजूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामध्ये सोलापूरचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आपली महानगरपालिकेची यंत्रणा कशी चालली? हा, यामध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सध्या ऍक्टिव्ह केलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून ती यंत्रणा कार्यरत आहे आणि हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस पुढं 5-6 दिवस आहे असं दिसून येत आहे. त्यामुळं आपल्याला पावसाळ्यात ज्या काही आवश्यक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या महापालिकेनं अगोदरच स्टॅक करून ठेवलेल्या आहेत, जतन करून ठेवले आहेत. आवश्यकतेप्रमाणे जर काही असा प्रसंग निर्माण झाला की बाबा त्या ठिकाणी आपल्याला आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा लावून आपण ती पूर्ण करता येऊ शकेल. सर, सोलापूर महानगरपालिकेच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, पण आज गणेशोत्सवानिमित्त आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, कारण गणेशाच्या आणि सोलापूर शहराच्या विकासातले अनेक जे प्रश्न आहेत ते तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. आपण पुढच्या मुलाखतीमध्ये आपण सोलापूर शहराचे अनेक जे प्रश्न आहेत जे नागरी असतील बाकीचे समस्या असतील त्या संदर्भात आपण चर्चा करूया. आपण या ठिकाणी आलात आणि वेळात वेळ काढून गणेशोत्सवा संदर्भातली जी माहिती आहे आपण आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल मी स्वरांजलीच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.